रामकृष्ण रिमौली. आता बघा तुम्हाला इथं एक 5-6 वनस्पती आहे रामबाण औषधं पण सांगणार आहे की औषधं म्या जीवनात अनुभवलेले आणि करताना औषध तुम्ही तुमच्या जबाबदारीनं व्यवस्थित करा, कारण त्या औषधात काही उलटापुलटा कमी ज्या झाला तर माझा चॅनल कुठल्याही औषधाला जबाबदार राहणार नाही. ही सगळ्या बघणाऱ्यांनी काळजी करून औषधं करायचे, कारण काही औषधे इथं विषारी पण औषध असतात. विषारी औषधं शुद्ध करून व्यवस्थित केले तर करायचे, नाही तर वैद्यकडून मागवायचे असतात. आता इथं मी तुम्हाला काही वनस्पत्या एक नंबर वनस्पत्या दाखवणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला काळ्या हळद कशी असते. मी या घरापाशी लावलेली आहे, त्या पावसाळ्यात काळ्या हळदीचे कोंब आलेले आहेत उगवून, तर हे त्याचे पानं कसे आहेत काय ते तुम्हाला दाखवतो. बघा हे असे पानं आहेत एकदम ओरिजिनल, आणि आपण 2 वर्ष झालं इथे झाड लावता, त्याचा कंद काढलेला नव्हता, खालीच होता कंद. ते आता मला व्हिडिओ बनवा, एक जणांचं म्हणलं काळ्या हळदीचा आहे का, तर म्हणलं बघा असं एक कोंब निघाले. इथं 3 झाडं आहेत, तर 3 झाडामधून हो ही एक पहिलं झाड, इथं जे 2 झाडं आहेत, इथं एक पलीकडे एक झाड आहे, असं मध्ये एक काळ्या प्रकारचं कताई कलरचे एक पट्टा येतो, इथं एक बारीक एक कोंब आहे. ही काळ्या हळदीची ओळख. तर काळ्या हळदीचा आधी तुम्हाला औषधीसाठी ह्याचा रक्तशुद्धी करण्यासाठी, जखम भरण्यासाठी, पोटातून जखम झालेली त्यासाठी चालते. ही हळदीचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. तर दुसरी वनस्पती इथं वराही कंद, जटाशंकर म्हणतात काही ठिकाणी, गर्जन फळ म्हणतात काही ठिकाणी, काही डुकर कंद म्हणतात, बरेच असे अलग अलग नावं अलग अलग कंद आहेत. हो काही असं ही पान आहे, ती कुठला कंद आहे तुम्ही ओळखून घ्या. इथं पण गेल्या वर्षी आपण कंद लावलेला होता, तर ह्या कंदाचं गर्जन फळ आमच्याकडे महाराष्ट्रात म्हणतात, लातूरकडे तरी गर्जन फळ का म्हणतात की आभार गर्जऱ्यानंतरच ह्याला फळ लागतात. तर ह्याचं बी औषध सांगतो तुम्हाला, गर्जन फळ हे आधी येल बघून घ्या. असं वरी गेलेला येल इथं लावलेलं आपण घेताळावर, आणि वरी एक असे विशिष्ट प्रकारचे बघा हे कोंबारे निघालेत त्याला, आणि पानं एक बघा असे विशिष्ट प्रकारची मोठी पानं झालीत वरी, भरपूर मोठे पान आहेत, असे एक फुटभर अंदाजाचं मोठं पान आहे. असे वरी पानं गेले आहेत, आणि असंच आपण येईल असं वरी लावलेला, त्याला गर्जन फळ म्हणतात काही ठिकाणी, काही ठिकाणी अलग अलग नाव असतात. ह्याचं औषध उपयोग म्हणजे ह्याचं असं होतं, एखाद्या माता भगिनीला गर्भ राहत नाही तर ते गर्भ राहण्यासाठी हे गर्जन फळ गाईच्या दुधामध्ये उगळून एक फळ असं उगळून एका मासिक पळायला एका महिन्यात एक फळ खायचं. असे का फळं जर तुम्ही 2-3 महिने घेताय तर गर्भाशयातले काही जरी गाठी असतील, गर्भाशयाचे काही जरी आजार असतील, एकदम राहायला तुम्हाला रामबाण उपयोग होणार ह्या गर्जन फळापासून, ह्याच्या कंदापासून. मग ही कुठला येल आहे बघा, आणि ह्याचे फळं तुम्ही गाईच्या दुधात उगळून घ्यायचे संतती होण्यासाठी. तर संतती होण्यासाठी इतकं मौल्यवान वनस्पती आहे ही, ह्याचा वापर मी करून बघितलेला आहे, बऱ्याच जणांना दिलेलं आहे, तर त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. तरी असं ही गर्जन फळ म्हणते त्याला. तुम्ही जेवढं होईल तेवढं हे लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचती करा. ज्याला काय अडचण आहे संतती व्हायची, त्या माणसापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, त्यालाही दाखवा ही गर्जन फळं भेटलं तर आण. आणि गाईच्या दुधात घेताना त्याचं एक पथ्य असं आहे की गाईला जर खाली खोंडा असला तर मुलगा होणार, आणि कारवड असली तर मुलगी होणार. हे पण असं त्याच्या मागं गुरुनी सांगितलेलं आमच्या, मग तशा पद्धतीत तुम्ही घेऊ शकता. आणि एकदा काळ्या हळदीचं तुम्ही दर्शन करून घ्या, ही अशी काळी हळद आहे. इथं आपण लावलेली आहे गेल्या वर्षी, जुनी हळद आहे. इथं आपण कंद काढलेला नव्हता, कंद इथं 2-3 ते 4 कंद आहेत खाली, त्या खाल्ल्या कंदाला जुन्या असे कंद फुटले. आता पाऊस पडून 1 महिना झालेला आहे, जास्त काही पाऊस पडला नाही, ते एवढीच उगवली. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. कुठले जरी औषध करताना व्यवस्थित औषध करा, कारण औषध उलटा पुलटा केलं तर माझं चॅनल त्याच्यात जबाबदार राहणार नाही. रामकृष्ण रिमौली.